हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज माझी टुडे स्पेशल सेलिब्रिटी नेमकी कोण असणार? तर ही अभिनेत्री निगेटिव्ह रोल प्ले करते पण तरीसुद्धा प्रेक्षकांना ती तितकीच आवडते. जास्त चांगली कुक सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं स्टाईल स्टेटमेंट सुद्धा खूप भारी आहे. ती राहते सुद्धा विरारमध्येच आणि म्हणूनच टुडे स्पेशलच्या आजच्या एपिसोडसाठी मी आली आहे विरारमधल्या द पोस्ट बॉक्समध्ये. स्पेशलच्या आपल्या भागात आपल्या सोबत आहे, आता मी तिला संजना बोलू का रुपाली बोलू हे मला कळत नाही आहे, कारण दोन्ही गोष्टी तितक्या छान करते. सो मी तिला रुपालीच बोलते कारण संजनाच्या आधी ती माझी मैत्रिणी. वेलकम टू टुडे स्पेशल. थँक्यू. कशी आहेस रुपाली? मस्त. तू कशी आहेस? एकदम कमाल. सगळ्यात आधी लॉकडाऊन तुझ्यासाठी कसं होतं आणि आता सिरियल मध्ये तू काम करतेस, निगेटिव्ह रोल असला तरी प्रेक्षकांना तू खूप आवडतेस, लॉकडाऊन कसं होतं आणि या भूमिकेबद्दल काय सांगायला आवडेल? 2021 जेव्हा सुरू झालं तेव्हा मी पोस्ट केलं होतं एक की सगळेजणं 2020 शिव्या घालतायत, एक नेगेटिव्ह अप्रोच आहे. ऑफकोर्स आहे बाय ऑल मीन्स जे काही झालं आहे ते, बट मला असं वाटलं की आपण काहीतरी जरा वेगळं अप्रोच ठेवून बघूयात 2020. सो मी तेव्हा पोस्ट केलं होतं ते, आय स्टँड बाय दोज थिंग्स की 2020 आपल्याला खूप एक विगरस ट्रेनिंग दिले टू फाईट एव्हरी ऑड्स आणि एव्हरी हर्डल जे काही येईल आता पुढे. त्यामुळे आता 2021 आपण इतके स्ट्रॉंग झालोत मेंटली म्हण फिजिकली म्हण सगळ्या गोष्टी फेस करायला, तशा पद्धतीने मी 2020 बाय म्हटलंय. नॉट इन अ बॅड वे, बट ओके, थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवल्याबद्दल. तू आम्हाला मेंटली स्ट्रॉंग केलंस, फिजिकली स्ट्रॉंग केलंस, इमोशनली स्ट्रॉंग केलंस सगळ्याच बाबतीत. मग कामं नाही आहेत, कामं अचानक बंद झाली म्हणून होणारं म्हणजे होणारी पैशांची चणचण म्हण किंवा घर कसं चालेल किंवा बाकी इतर इनसिक्युरिटीज म्हण त्यांना फेस करण्याची ताकद दिलीस, त्यामुळे थँक्यू सो मच. आता येणारा जो हा जो आलेला वर्ष आहे 2021 यासाठी आम्ही सगळेच सज्ज आहोत विथ अ ब्रॉड स्माइल अँड ओपन आर्म्स अँड विथ लॉज ऑफ पॉझिटिव्हिटी अँड होप. सो मला असं वाटतं तशीच सुरुवात झाली आहे. सिरियलबद्दल म्हणशील तर लॉकडाऊन सुरू झालं आणि आय थिंक जुलैमध्ये मला कॉल आला आणि ऑडिशन दिलं आणि वी स्टार्टेड द शूट. त्यामुळे सिरियल बाय गॉड ग्रेस खूप छान चालू आहे, लोकांना खूप आवडते. संजना हे जे कॅरेक्टर मी करते ते जरी नेगेटिव्ह असलं तरी खूप पॉझिटिव्ह कॉमेंट्स येतात. ऑफकोर्स आपल्याला प्रत्येकाला माहीत असतं की नेगेटिव्ह शेड करणाऱ्या माणसाला काही लोक शिव्या घालतात, चांगला शब्द शिव्या घालतात. कायमच नेगेटिव्ह अप्रोच असतो बघण्याचा आणि कायमच नेगेटिव्ह बोललं जातं, पण आय एम फॉर्च्युनेट इनफ आय थिंक टचवूड की लोकांच्या त्या पद्धतीच्या रिॲक्शन्स येत नाही आहेत. शोचं नाव आहे टुडे स्पेशल. सो आज तुला खूप खायचं आहे या कार्यक्रमात. तू डायटवर असते ते मला माहिती आहे आणि तुझ्याकडे बघून मला समजतंय की ती छान मेंटेन केलं स्वतःला. सो आज चीट डे आहे आपला, सो सुरुवातच आहे तर करूया आपल्याला ह्याच्यानंतर उत्तरं म्हणायची तुम्ही काय आणि किती खाल्लंय. पण रुपाली चेअर्स टू यू, टू आली तिकडे आणि इतका मस्त रोल मिळाला आहे तुला. रुपाली किती फूडी आहे? फूडी असण्यापेक्षा मी खूप पर्टिक्युलर आहे खाण्याच्या बाबतीत. म्हणजे एकतर घरनं सगळं कॅरी करते मी, म्हणजे ब्रेकफास्टपासनं ते डिनरपर्यंत जे काही खाणं आहे ते सगळं घरनं कॅरी करते. फूडी म्हणशील तर तितकी मी अशी हां अरे चला हे खा ते खा असं नाही आहे, बट पर्टिक्युलर अबाउट फूड आणि व्हेरी डिसिप्लिन्ड अबाउट फूड असं आहे, खूप फूडी फूडी. जसं मी म्हटलं की तुझा चीट डे आहे तर तुझ्यासाठी काही मी स्पेशल मील इकडे ऑर्डर केलं आहे. सो बघू मंगाव.
तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला त्याला चीट मिलच म्हणावं लागतंय. आपलं फूड आलेलं आहे. येस. ताव मारूया का? हो हो हो. नाईस. वाव. तू लॉकडाऊन मध्ये काय काय बनवलंस घरी? म्हणजे सगळंच ऑलमोस्ट. सगळंच. चकल्या, करंजी, त्यानंतर पनीर मक्खलवाला मी नाही बनवलं, अंकितनी बनवलं होतं. आणि चिकन, कारण बऱ्याचदा असे कॉमेंट्स येत होते की नुसतं व्हेज दाखवतेस, नॉनव्हेज दाखव. सो मग चिकन केलं होतं, प्रॉन्स केले होते. सो खूप काही काही नानकटाई पण केली होती. केक हो. पण तू इतकं छान बनवतेस, म्हणजे बिग बॉसच्या घरात सुद्धा आम्ही तुला बघितलं होतं इतकं चांगलं जेवण बनवताना. तुझ्याकडनं हे कोणाकडनं आले, म्हणजे ही कला? आणि तू कोर्स जोपासलीस? आईकडनं ऑफकोर्स, कारण आईला आमच्या खूप आवडतं कुकिंग करायला. सो डेफिनेटली आई, त्यानंतर आईच्या वडिलांनी, म्हणजे जे श्रावणात आपण चिकन खात नाही किंवा मार्गशीर्ष महिन्यात खात नाही, सो त्यांच्यासाठी व्हेज चिकन एक पदार्थ होता, म्हणजे सोयाबीन. सोयाबीनचं. सो ती आईच्या वडिलांची रेसिपी, जे नाही आहेत आता 40 वर्ष झाले गेले ते. सो त्यांची एक रेसिपी होती. नंतर माझी एक खूप अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजे सुलेखा तळवळकर, तिच्या आईने वरी रवा भात केला होता जेव्हा मी तिच्या घरी गेले होते. म्हटलं यार खूप छान आहे, म्हणजे साबुदाणा खिचडी जर खायची नसेल तर त्याला ऑप्शन काय? म्हणजे उपास म्हटलं की साबुदाणा खिचडी आली, पण काय त्याच्या व्यतिरिक्त काय? सो वरी रवा भात. मग मी ती रेसिपी पोस्ट केली. सो आणि तेव्हा मी पोस्ट केलं पण होतं की ज्यांच्याकडे असे नवनवीन पदार्थ असतील जे तुम्हाला दाखवायचे असतील तर प्लीज पाठवा. सो असे काही तुझ्याकडनं, ह्यांच्याकडनं असे आलेले पण रेसिपीज मी बनवून ट्राय केले. आणि मी म्हटलं की लेट्स ट्राय, एक्सप्लोअर सम न्यू रेसिपीज. आणि छान झाले यार. स्वतः इतकं काय काय छान बनवतेस, पण यातनं सगळ्यात तुझी आवडती अशी डिश कुठली? इतकं काय काय म्हणजे चालू असतात तुझे प्रयोग व्हेजमध्ये? दोन्ही. व्हेजमध्ये मला भोपळ्याची भाजी खूप आवडते. ओके. अगदी लाल भोपळा. भोपळ्याची भाजी आवडते. वरण भात, साधं वरण भात. आणि भेंडीची भाजी खूप आवडते मला अत्यंत. म्हणजे बिग बॉसमध्ये तर मी भांडले होते की मला नाही मिळाली भेंडीची भाजी वगैरे. सो भेंडीची भाजी आवडते. भोपळा, गवार, असे खूप असे फॅन्सी असे एकही पदार्थ तू आत्तापर्यंत त्या पदार्थाचं नाव नाही घेतलं असं खूप अशी. अगं पण हे आवडतं मला. मेथीची भाजी, वरण भात, म्हणजे भजी घातलेलं कढी, कढी ती आवडते मला. आणि नॉनव्हेजमध्ये म्हणशील तर चिकन, फिश वगैरे जे काय आहे ते. पण व्हेजमध्ये मला हे सगळं आवडतं. भोपळ्याची भाजी खूपच प्रिय आहे. म्हणजे असं का? म्हणजे का तुला भोपळ्याची भाजी इतकी आवडते? मी पहिल्यांदा असं ऐकलंय. युजली लोक नाकं मुरडतात भोपळ्याची भाजी वगैरे ऐकू, किंवा हिने आतापर्यंत ज्या ज्या भाज्यांची नावं, गवार, भोपळ्याच्या तिला आवडतात, त्यांची नावं जरी ऐकली तरी लोक नाकं मुरडतात. असं कसं तुझं? खूप आवडते भोपळ्याची भाजी. नंतर कारलं आवडतं मला, खूप आवडतं मला. म्हणजे ऑफकोर्स बिकॉज आई ज्या पद्धतीने करते कदाचित त्याच्यामुळे ती टेस्ट डेव्हलप झाली असावी, पण मला ह्या भाज्या जास्त. आईने केलेला कोणता पदार्थ खूप आवडतो? लाईक कधीही देतो रात्री, तू रात्री 12 दिला तरी तू खाशील असा? खिचडी, साधी भाताची, साधी किंवा मी जी बिग बॉसमध्ये बनवायची खिचडी, ती खिचडी. त्यामुळे मला असं वाटतं बिग बॉसमध्ये पण लोकांना खूप आवडायची. सो ती खिचडी आई कधीही बनवेल तर ती मला आवडते खायला. सो त्या तो सुद्धा एक चीट डे असतो मला त्यावेळेला. बट येस. आणि दुधी हलवा जो दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी बनतोच बनतो घरी. रुपाली, तू आत्ता एका व्यक्तीचं नाव घेतलं, तुझ्या आयुष्यातली स्पेशल व्यक्ती अंकित, ज्याने पनीर मक्खनवाला बनवलं होतं. अंकितला काय काय छान बनवता येतं आणि तुझ्यासाठी त्याने असं काही बनवलं आहे का? अंकितला ऑफकोर्स आता पनीर मक्खनवाला तर कळलं. आता मार्गशीर्षातले गुरुवार करत होता तो, उपवास करत होता. अच्छा, अंकितने उपवास केले? क्या बात है. उपवास केले, त्यानंतर छान देवीची पूजा वगैरे केली, घट बसवला, आणि त्यानंतर साबुदाण्याची खिचडी केली त्यांनी फॉर दी फर्स्ट टाइम. आणि असं म्हणतात साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना जमते असं नाहीये, पण डेफिनेटली पहिल्या दिवशी, पहिला गुरुवार होता तेव्हा मी शूट करत होते आणि व्हिडिओ कॉलवरती मी त्याला सांगत होते की एवढे एवढं पाणी घाल आणि भिजत घाल साबुदाणे. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, कसं करायचं हे मी त्याला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलवरती सांगत होते. पण आता तो झाला एकदम प्रो. तुझ्यासाठी त्याने अशी काही स्पेशल रेसिपी केली? चिकन सँडविच तो खूप उत्तम बनवतो. टोस्ट, त्याचे वेगळेच काय काय इन्ग्रेडियंट असतात ते तो सिक्रेट सांगत नाही, पण ते बनवतो तो. सो चिकन सँडविच इज हिज स्पेशालिटी. बाकी
बाकी नाही, बाकी असं काही मला साधं वरण करायचंय, कसं करायचं, मग तो फोन करतो. मी आता एक गोष्ट नोटीस केली आहे, मी जसा अंकितचा प्रश्न विचारला ना, रुपालीच्या चेहऱ्यावर एक असा वेगळा ग्लो आला. रुपाली, ट्रस्ट मी ऑन दिस, खरंच म्हणजे तू डिफरंट स्माइल केलंस. तू काय म्हणालीस की तुझ्या आयुष्यातली स्पेशल व्यक्ती. सो वेन इट इज लाइक स्पेशल व्यक्ती, मग असं ऑफकोर्स येतो असा. आपण खूप बोलतोय, आपण जरा वुड फायर पिझ्झा पण ट्राय करूया प्लीज रुपाली. तुला होम फूड जास्त आवडतं का बाहेर जाऊन खायला जास्त आवडतं? होम फूड. बाहेर खूप जास्त होम फूड. बाहेर म्हणशील तर मला खूप जास्त बिर्याणीच आवडतं. मग बिर्याणी लवर. मला भात कोकणातले असल्यामुळे भाताशी जरा विशेष प्रेम आहे भातावर, त्यामुळे बिर्याणी लवर आहे. आणि बाहेर जसं खूपदा होत नाही खाणं, वन्स इन अ ब्लू मून होतं खाणं. बट आय एन्जॉय ऑल दिस. फोटोज काढतेस कसं जेव्हा छान असे सजवलेले पदार्थ समोर येतात तेव्हा? हे अंकितचं डिपार्टमेंट, फोटो काढायचं असं डिपार्टमेंट नाही आहे. अंकित करतो हे सगळं, मी नाही. तू तुझ्या बाबांच्या खूप क्लोज आहेस रुपाली. बाबांनी तुझ्यासाठी कधी काही स्पेशल बनवलंय खायला? बाबा म्हणजे आई असली तरी पण आम्हाला कधी मूड आला की बाबांना म्हणतो की वरणाला कोण निघाला. सो बाबांची एक वेगळी स्टाईल आहे वरण करण्याची. बाबांना लसूण खूप आवडतो, सो त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. प्लस आता आपण बेसन चिला म्हणतो, बेसनाच्या पोळ्या, हा पण चण्याचा पिठाचा पोळा, ते एक बाबा खूप छान करतात. सो ती एक फरमाईश असते, म्हणजे कधी कंटाळा आला की नको थांब मी रिलॅक्स कर, मग बाबा अख्खं स्वयंपाक करतात. त्यानंतर बाबा सुकट खूप छान करतात. आय डोंट ईट ड्राय फिश, पण ते उत्तम चवीपुरतं ते खूप छान करतात. पण बाबा वरण, चण्याचा पिठाचा पोळा ज्याला आपण बेसन चिला म्हणतो, ते आणि कांद्याची भजी. कांद्याची भजी तू बाबांच्या आजची खा, तू म्हणशील ही आपल्याला गाडीवर जशी मिळते तशीच टेस्ट असते. पण जसं तू आता म्हणालीस की चण्याच्या पिठाच्या पोळ्याला बेसन चिला असं आपण म्हणतो, अशी खूप फॅन्सी नावं आहेत. पदार्थ सेमच असतात पण त्याला खूप फॅन्सी नावं दिली जातात. एक्झाम्पल घ्यायचं तर हे आत्ताच हो हे मशरूम स्टफिंग आहे, बट इतकं त्यांनी त्याला फॅन्सी नाव दिलं की आपल्याला ते ऑर्डर करायची इच्छा होते. ही अशी फॅन्सी नावं तुझ्या लक्षात राहतात का? असं गोळ होतं काहीतरी? नाही नाही, अगं मला नाही होत हे सगळं. मला मला खूप साधं सिम्पल, जसं तुला मी म्हटलं की मला भोपळ्याची भाजी आवडते, आता भोपळ्याच्या भाजीला असं पम्पकिन स्टफ असं मी म्हटलं की नक्की काय आहे हे, मला नाही कळणार. ते भोपळ्याची भाजी आहे, ओके ठीक आहे. बऱ्याचदा आता भेंडीला लेडी फिंगर पण म्हणतात, ओकरा पण म्हणतात. आता बऱ्याच जणांना ओकरा माहित नाहीये, पण आता स्टफ ओकरा विथ समथिंग समथिंग नाही कळणार. अगं भरलेली भेंडी येते, ओके साधं सॉर्टेड हे मस्त आहे, पण हे डोक्यात ठेवायला इझी जातं. म्हणजे साधं वरण आहे, साध्या वरणाला समथिंग लॅटिन आणि असं काहीतरी स्पाइस्ड विथ दिस अँड स्पाइस, नाही कळणार. साधं वरण आहे, ओके हिंग घातलेलं वरण आहे आणि स्टफ भेंडी आहे, ओके. पण मग तसं कधी विचार करून गेलीस का कुठल्या हॉटेलमध्ये की एखादा पदार्थ तू बघितलायस गुगलवर युट्यूबवर चेक केला की आज हे जाऊन आपण ट्राय करूया, असं कधी कुठे आवडीने गेलीस बाहेर खायला? माझे ठराविक रेस्टॉरंट्स आहेत जे मला म्हणजे कधी असं मूड आला की मग मी इथनं उठून बँड्राला पण जाते, विरारहून उठून बँड्राला जाऊ शकते मी. मग काही ठराविक आहेत जे मला खूप प्रचंड आवडतात, मग ठाण्यात म्हण किंवा इथे म्हण. आता इथे म्हण, आता हे जे काही पदार्थ मला आवडले, सो नेक्स्ट टाइम, बिकॉज पिझ्झा आणि हा सगळा प्रकार आहे हा संकेतचा खूप फेवरेट. बिकॉज ही इज इन टू पिझ्झा, म्हणजे तू कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा त्याला, वरण भात खायची वेळ असेल तरी पण तो पिझ्झा खायचा. सो हे सगळं खूप संकेतच्या आवडीचं आहे. पण असं असं नाही आहे की ठराविक एक अशी काही रेसिपी आवडली आणि मला तिथे जाऊन खायचं, असं नाही आहे. पर्टिक्युलर हॉटेल जे त्यांना एन्जॉय माय मील. पण आता तुझं बॅक टू बॅक झालं, म्हणजे बिग बॉस झालं, मग लॉकडाऊन आणि त्याच्यानंतर तू आई कुठे काय करते करतेस, पण आता या सगळ्यामुळे तुझे बाहेर फिरायला जरा लिमिटेशन्स आली असतील, वाढलेली फॅन फॉलोइंग बघता, बट तरी सुद्धा स्ट्रीट साईडचं फूड एन्जॉय करायला मिळतं आहे आता? आत्ता नाही, लॉकडाऊनमुळे तर डेफिनेटली नाही. आणि घरी इतकं सगळं स्ट्रीट फूड बनवलं जातं ना, म्हणजे आज तुला जर वडापाव खायचा असेल तर आई घरी वडापाव बनवू शकतो, कटलेट खायचं असेल तर आई बनवू शकते, भजी पाव खायचं असेल तर ऑफकोर्स बाबा आहेत, त्याच्यानंतर आम्ही मध्यंतरी पाणीपुरी सुद्धा घरी बनवली, म्हणजे द पुरी इज ऑल्सो, त्या पण घरी केल्या होत्या, त्या पुरी सुद्धा. त्यामुळे आणि ऑफकोर्स या लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या गोष्टी जरा आपण अवॉइडच केल्या, आता कुठेतरी सुरळीत झाल्यामुळे आपण हा चान्स घेतोय. आणि प्लस इट इज वेल सॅनिटाईज्ड अँड एव्हरीथिंग, सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन. पण असं नाही आहे की पण इच्छा झाली तर डेफिनेटली बाहेर जाऊन पाणीपुरी
खाते. पण एवढ्या सगळ्या रेसिपी करताना किंवा घरातले इतके सगळे पदार्थ बनवतात, प्रत्येकाची काही ना काहीतरी फसलेली रेसिपी असते. मग केकचा दगडच होतो किंवा काही होतो. रुपालीची आहे का अशी कुठली फसलेली रेसिपी? नाही, मला आठवत नाही तशी रेसिपी. इतकं परफेक्ट आहे. हां, तेवढं खूप उंच उडी मारत नाही, प्रो वगैरे असं नाही आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी करते. आणि ह्या सगळ्या ज्या जे पदार्थ मी बनवते त्या सगळ्या मी ऑलरेडी इतकी वर्ष लहानपणापासून आईच्या हातचं खात आलेलं, त्यामुळे मला माहिती आहेत ते मसाले आणि त्या सगळ्या गोष्टी. थाय करी पण जेव्हा मी बनवली तेव्हासुद्धा आई मला माहीत होतं की मला हे एवढं टाकायचं आणि हे एवढंच करायचं. फसलेली रेसिपी नाही ग, नाही काहीच नाही. सगळं चांगलं करते. हो, आजही मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा सगळ्यात तुझा इंटरव्ह्यू केला होता, तू बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या होत्या. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तू खूप लॉंग वे ट्रॅव्हल केलं हे तुझं, म्हणजे तेव्हा मी तुला बघितलं आणि आता एक लोक ओळखतात, खूप छान काम हाताशी आहे. आजही जुने दिवस आठवतात? ऑफकोर्स, ऑफकोर्स आठवतात. म्हणजे जुने दिवस आठवायला मी ते विसरलेच नाही. मग ते माझे आई बाबा असू देत, मग माझ्या घरचं जे काही एकंदरीत ॲटमॉस्फिअर आहे किंवा आमचं बोलणं जे काही होतं, ते कधीच असं नाही आहे की अरे नाही आता आपण बस सगळं आहे आपल्याकडे. नाही, ते विसरलेच नाही कधी. ते विसरले नसल्यामुळे कदाचित मला असं वाटतं की अजूनही कुठेतरी ना त्या गोष्टी ग्राउंडेड आहेत, म्हणजे अजूनही डोक्यात हवा गेलेली नाही आहे, जमिनीवर आहेत पावलं. आणि अजून मला वाटतं असं वाटतं की आयुष्यभर तशीच राहावी. जुने दिवस नाही, मग ते कपडे असू देत, मग खाणं असू देत, मग कुठे जाण्याची इच्छा असू देत आणि नाही राहू दे असं वगैरे करून पुन्हा येऊन आपल्या बाबांचा हात धरून आपलं चाललेलं असू देत, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही आठवतात आणि ब्लर नाही झालेल्या आहेत. ते ठळक आहे आणि त्या ठळक मला असं वाटतं की आयुष्यभर राहाव्या. मी उद्या काही कुठेही असले, कितीही मोठी झाले अजूनही, तरी सुद्धा ते तशाच राहाव्यात. येस, तू आता तुम्ही एक तो खूप फेमस डायलॉग आहे की ये तोहफा हमने खुद को दिया है, तसंच आता रुपालीच्या बाबतीत सुद्धा झालं आहे. रुपालीने आता एक चकचकीत नवी कोरी पांढरी गाडी विकत घेतली आहे. रुपाली, तुझ्या वाढदिवसाला तू स्वतःला ते गिफ्ट दिलंयस. हो, इथेच सगळं समजते की आपण इतकी छान गाडी स्वतःला गिफ्ट देतोय. काय आहे गाडीचा किस्सा? मला असं वाटतं की सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःवर आणि स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. सेल्फ लव्ह इज रिअली इम्पॉर्टंट. स्वतःला पॅम्पर करता आलं पाहिजे. म्हणजे मी आयुष्यातले म्हणजे किंवा म्हणतात ना 29 डिसेंबरला माझा बर्थडे असतो, सो 28 डिसेंबरपर्यंत मी बाकीच्या लोकांसाठी असते. मग आई बाबा असो, संकेत असो, अंकित फॉर दॅट मॅटर. सो हा एकच दिवस जो आहे तो आय थिंक मला माझ्या पद्धतीने सेलिब्रेट करायला आवडतो. बट बाकी यू शूड ऑलवेज लव्ह युअर सेल्फ आणि त्यात काही गैर नाही आहे. कारण तू जर स्वतःवर प्रेम केलं नाहीस तर तू बाकी इतर गोष्टी हँडलच नाही करू शकत. सो आय थिंक या आणि मजा येते स्वतःला गिफ्ट करायला. त्याच प्रेमात इतकी सुंदर गाडी तू स्वतःला गिफ्ट केलीस. येस, पण बिग बॉस मधलं तुझं नेचर असेल जे प्रेक्षकांनी पाहिलं, खरी रुपाली पाहिली, आता निगेटिव्ह रोल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही कॉमेंट तुझ्याकडेच असतील आणि सोशल मीडिया सध्याचं बघते ट्रोलिंगचे प्रकार खूप घडतात. हे सगळं असताना रुपालीचा तो एक लाईफचा मंत्र काय, इग्नोर करणं काय नेमकं? नाही नाही, इग्नोर वगैरे नाही. सुरुवातीला ऑफकोर्स त्रास झाला असं नाही आहे की नाही झाला. ट्रोलिंगचा त्रास झाला बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या. कारण आत्तापर्यंत फक्त मी खूप छान गोष्टी ऐकल्या आहेत कामाबद्दल म्हणून किंवा अप्रिसिएशन ऐकलंय मग माझं जे काही नाटक असो सिरियल असो सगळ्या बाबतीत. पण हे खूप अचानक असं आलेलं एक असं बापरे एवढं असं झालं होतं. बट इनिशियली त्रास झाला, त्याच्यानंतर थोडे दिवस इग्नोर केलं. तिसरा टप्पा असा होता की मग मी गाणंच तयार केलं की हम नहीं सुधरेंगे, तर ते गाणं मी तयार केलं. चौथा मी असं म्हटलं की माय हेटर्स आर माय सिक्रेट लव्हर्स, की बघतात तुला. सो आय एम सो इम्पॉर्टंट तुमच्यासाठी की तुम्ही मला बघितल्याशिवाय किंवा माझ्याबद्दल बोलल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. सो मी त्यांना एक नाव दिलं, माय हेटर्स आर माय सिक्रेट लव्हर्स. सो ठीक आहे, आणि मग ते गाणं मी त्यांना डेडिकेट केलं की आता मी न्यू इयरला पण ते गाणं पोस्ट केलं. पण जेव्हा आई कुठे काय करते सुरू झालं तुझं, तू दिसायला लागलीस, आईने बघितलीच असेल तुझ्या दिवशी, आई बघत असेल, काय सगळ्यात पहिले आईने तुला कॉम्प्लिमेंट दिली ती भूमिका बघून?
आई माझी जाम म्हणजे असं नाही आहे की सतत छान छानच बोलेल असं नाही आहे. घरातूनच आपण म्हणतो ना की क्रिटिसाईज करायला सुरुवात होते. सो तसंच आहे त्यांचं, एखादं चांगलं वाटलं तर चांगलं म्हणतात, नाही वाटलं तर नाही पण म्हणतात. पण शी वॉज व्हेरी हॅपी की कारण लॉकडाऊनमध्ये आलं होतं हे काम आणि काय होईल पुढे, कारण माझं नाटक सुरू होतं आणि आम्ही 25वा प्रयोग डिक्लेअर करणार होतो आणि शिवाजीचा आमचा शेवटचा प्रयोग झाला आणि लॉकडाऊन झालं. होपफुली आता पुन्हा लवकर सुरू होईल. पण हे काम जेव्हा आलं तेव्हा शी वॉज व्हेरी हॅपी की चला लॉकडाऊन नंतर काय होईल काय नाही होईल या स्ट्रेसमध्ये असणं जे काही होतं ते कुठेतरी झालं गेलं आणि काम आहे. प्लस जे काही सिरियलमध्ये चाललं आहे, सो आई इज नॉट व्हेरी लाईक बिग फॅन ऑफ मी की संजना, माझ्याबद्दल नाही संजनाबद्दल, तिचं म्हणणं की का करायचं सगळं, तिचं असं आहे की म्हणजे छान चाललंय ना अरुंधती वगैरे हे सगळं, म्हणजे आई इज त्या म्हणजे अरुंधतीच्या साईडची आहे. बट हां आता पण तुमच्या सेटवर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कमेंट्स मिळत असतील, तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असाल सेटवरचा, असा एखादा काही मजेशीर किस्सा आहे का संजनाच्या बाबतीत घडलेला? एकदा असं झालं होतं फक्त, तो एक मजेशीर किस्सा आहे. म्हणजे अनिरुद्ध आणि अरुंधती जेव्हा मला पहिल्यांदा भेटायला येते घरी आफ्टर दिस रिव्हलेशन, आणि त्यावेळेला असं झालं होतं की अनिरुद्ध आणि अरुंधती ह्यांच्या दोघांसोबत माझं सीन चालू होतं. म्हणजे अनिरुद्ध माझ्याकडे आलेला असतो आणि त्याच वेळेला अरुंधती येते. सो आम्ही दोन्ही सीनचे मास्टर्स एकत्र केले आणि माझी अशी तारांबळ झाली होती की अच्छा आता कोण आहे अनिरुद्ध, अच्छा ओके आता संजन, अच्छा वेगळी संजन आहे, आता वेगळं परफॉर्म करायचंय, आता कोण आहे अरुंधती, अच्छा ओके. सो असं झालं होतं माझं, बिकॉज मी एकटीच होते, ह्या दोघांसोबत माझे त्याच वेळेला वेगवेगळे पद्धतीचे आणि वेगवेगळ्या इमोशन्सचे सीन्स होते. सो ते एक असं झालं म्हणजे एंड ऑफ दॅट शूट असं झालं, आता संपलं का जाऊ का घरी आता, कारण अशा असं म्हणजे मजा येते पण अगं करता. येस, पण हे ऍक्टिंग आणि फूड बद्दल राहाय झालं सगळं, तुझं फॅशन सेन्स सुद्धा म्हणजे मी सिरियलमध्ये बघते तू खूप छान दिसतेस आणि आता मला माझ्या सूत्रांकडनं कळलं आहे की तुझा मेकअप तू स्वतः करतेस, तुझे कपडे तुझे स्वतःचे असतात बऱ्याचदा, कसं तू हे सगळं मॅनेज करतेस रुपाली? तुला कोण आहे सिक्रेट सोर्सेस? हां म्हणजे मेकअप मी स्वतःच करते ऑफकोर्स, आता मला सवय झाली आहे मला आणि मला माझा चेहरा माहिती आहे, मला माझा स्किन टोन माहिती आहे, त्यामुळे आय ट्राय टू डू इट. पण बाकी असं काही असेल काही बाबा हां खूपच इव्हेंटफुल काहीतरी करायचं असेल आणि खूप जास्त वेगळ्या पद्धतीचा मेकअप करायचा असेल, ड्रमॅटिक असेल तर गोष्ट वेगळी, पण आय ट्राय टू कीप इट व्हेरी सिम्पल. आणि स्टायलिंगबद्दल म्हणशील तर हो मला छान दिसायला आवडतं अगं, मला मैं अपनी फेवरेट मुझे खुद से बहुत प्यार है. जरा आता मी पुन्हा फूड विश्वाकडे वळते आपल्या, तू खा खात राहा म्हणजे आज चीट डे आहे तर त्याचा तू पुरेपूर उपयोग कर त्या चीट डेचा. पण रुपाली प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ऑड कॉम्बिनेशन्स असतात, तुझ्या आयुष्यात आहेत का असे काही ऑड कॉम्बिनेशन फूडचे, तुला आवडतात काय काय ट्राय करायला? चहा नाही पीत मी, आम कॉफी लवर, ब्लॅक कॉफी. पण जर कधी चहा प्यायचा असला तर मला पुरणपोळी दुधासोबत वगैरे नाही आवडत, दुसऱ्या दिवशी जी आपण शेळी तर पुरणपोळी मला डिप करून खायला आवडते, प्लस शेळी पोळीसुद्धा खूप कडक खाकऱ्यासारखी करून मग ती खायला आवडते. खारी वगैरे म्हणशील तू, खारी बटर वगैरे, तर त्यात सगळा चहा असं ओतून मग तो तसं आवडतं. पण बेसिकली आय एम नॉट अ चाय लवर. मुंबईतलं खायचं आवडतं, कुठलं स्पॉट आहे जास्त तुला आवडतो एखादं खायचं ठिकाण? बँड्राचं लकी आवडतं मला, लकीज. मी तुला म्हटलं जसं की आम्ही बिर्याणी लवर, त्यामुळे मला लकीजची बिर्याणी आवडते. त्याच्यानंतर ठाण्यात फिशलँड आवडतं मला आणि सगळ्यात जास्त फेवरेट म्हणशील तर ठाण्यातच ओरिएंटल स्पाईस आहे, जिथे चायनीज अप्रतिम मिळतं. ते जर मी म्हणजे जसं म्हटलं तुला की ठराविक रेस्टॉरंट्स आहेत जे ज्याचं फूड मला आवडतं आणि मला तिथे जायला सारखं आवडतं. जसं मी तुला आल्याला म्हटलं की जो एक प्रश्न आहे तो मी तुला कॅमेऱ्यासमोर विचारणारच आहे, तर सगळ्यांना जो प्रश्न पडलाय तो आज मी विचारते आणि आय होप मला त्या प्रश्नाचं खरं आणि सरळ उत्तर मिळेल, अजिबात रुपाली मला असं इकडचं तिकडचं उत्तर देणार नाही. सर मॅडम माझा प्रश्न असा आहे तो म्हणजे तुम्ही लग्न कधी करता? कधी तुला कधी गावायचं? रुपाली मी तुला ह्याचा एक किस्सा सांगते ह्याच्या मागचा. मध्यंतरी तू एक ऍड शूट केली होती आणि तू अंकित सोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यात तू मंगळसूत्र आणि सिंदूर वगैरे असा लुक होता. सो तो फोटो तुझा तू पोस्ट केलास, तू काहीही त्याला कॅप्शन दिलं नाही बरोबर, तो फोटो तुझा व्हायरल झाला आणि
असे सगळ्यांचे फोन आले की अरे रुपालीने लग्न केलं, रुपालीचं लग्न झालं. आणि माझं असं झालं की अरे ही माझी मैत्रीण आहे यार, हिने मला नाही सांगितलं लग्नाचं. सो हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे की तू अंकितबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, कधी लग्न करणार आहेस, कधी मिळणार आहे ही आम्हाला गुड न्यूज लग्नाची. हा प्रश्न तू मला का विचारत असशील, अंकितला विचार ना हा प्रश्न. कारण अंकित इकडे नाही आहे, जर अंकित असतात बरं, अंकित तू हा एपिसोड बघशील तर कॉमेंट कर, आता तू उत्तर दे. नाही वेळ आहे सगळ्या गोष्टीला, मी डिप्लोमॅटिक आणि असं काही पॉलिटिकली करेक्ट वगैरे उत्तर देणार नाही, पण वेळ आहे डेफिनेटली. जे ज्या काही इंटरव्ह्यूज मध्ये आम्ही दोघे होतो किंवा बोललो आहे आम्ही, त्याचेही काही गोल्स आहेत, काही काय म्हणतात एम्स आहेत किंवा काही करायचे आहेत गोष्टी. जसं माझ्या काही गोष्टी प्रायोरिटीज माझ्या सेट आहेत, म्हणजे कोणीही असलं तरी माझ्यासाठी ज्या प्रायोरिटीज आहेत त्या आहेत, तसं त्याच्याही आहेत. आणि मला असं वाटतं की लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे, मोठी गोष्ट आहे. आणि त्या ती जबाबदारी पेलत असताना बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या आहेत, ज्या होत्या लाईफच्या, त्या कुठे मागे जाऊ नये असं मला वाटतं. आणि मला त्याच्या बाबतीतही असंच वाटतं, बिकॉज जितकं प्रेशर मुलीला असतं त्याच्यापेक्षा डबल प्रेशर मुलाला असतं. आणि मला असं वाटत नाही की त्याने त्याच्या प्रेशरला कुठेतरी डिवाईड करावं किंवा जास्त प्रेशर घेऊन त्याला जे काही अचीव्ह करायचं आहे ते त्याचे त्या गोष्टी मागे जाव्या. म्हणजे वन फाईन डे बसून असं नको म्हणायला आपण एकमेकांना की अरे यार हे करायचं होतं मला पण राहून गेलं त्यावेळेला, बिकॉज आपण हे केलं, हे झालं किंवा लग्न झालं किंवा यु नो मग फॅमिली वाढली, ह्या सगळ्या गोष्टी येऊ नये म्हणून घाई करत नाही आहोत. वी आर डेफिनेटली एन्जॉईंग व्हॉट एव्हर दी कोटचे पिरियड म्हणू आपण त्या सगळ्या गोष्टी. पण त्याच्याही काही प्रायोरिटीज आहेत, माझ्याही आहेत. सो त्या कुठेही डिस्टर्ब न करता किंवा डिस्टर्ब करून आम्हाला काही करायचं नाही. सो जेव्हा केव्हा तारीख डिक्लेअर होईल तेव्हा मला फोन येईल, फोन येईल याचं उत्तर मिळालंय. पण या 2021 मध्ये असं काही नाही, 2021 वगैरे असं काहीच प्लॅन नाही की 2021 किंवा असं काही. बट यू नेव्हर नो या की एक्झॅक्टली यू नेव्हर नो की काय कुठलं गोष्ट हे बघ, जेव्हा डेस्टिनीमध्ये जे लिहिलेलं आहे आणि ज्या दिवशी लिहिलेलं आहे ते त्या दिवशी होईल. आणि मला असं वाटतं की कुठलं चक्र कधी फिरेल, तुझे जे काही गोल्स आहेत, तुझे काही तुझ्या फॅमिलीबद्दल घेऊन किंवा फॅमिलीसाठी जे काही गोल्स सेट केलेस ते कदाचित उद्या जर पूर्ण झाले तर यू हॅव अनदर डे टू गेट मॅरिड अँड हॅव युअर एंगेजमेंट. पण ते जोपर्यंत होत नाही, बिकॉज वी आमच्या दोघांनाही एक गोष्ट क्लिअर आहे की फॅमिली सिक्युअर्ड असणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझं हे नेहमीचं म्हणणं आहे की ऑफकोर्स संकेत आहे, संकेत इज कॅपेबल इनफ टू हँडल, पण मला ते त्याचा म्हणजे त्याची एक वेगळी लाईफ, वेगळी फॅमिली असेल पुढे, त्याचं एक वेगळं जर्नी असेल. सो मला त्यालाही तिथे डिस्टर्ब नाही करायचे बाय सेईंग की हे मी करू शकलो असतो, बिकॉज ऑफ दिस मी नाही करू शकलो, असं नको आहे. आणि माझं नेहमी हे म्हणणं आहे स्वतःला पण, आणि मी जेव्हा जेव्हा किंवा तुला पण भेटले आहे म्हटलं आहे मी, की जेव्हा जगाचे निरोप घेईन तेव्हा एवढं सिक्युअर करून जायचं आहे आईबाबांना की ते मी गेल्यानंतर कोणावर डिपेंडंट राहू नये, त्यांनी नॉट इवन ऑन संकेत ऑल्सो, नॉट इवन एन एनीबडी, त्यांनी त्यांच्यासाठी एवढं करून जायचं की बॉस जी लो अपनी जिंदगी काही नाही. खूप मस्त होतं. सो रुपाली एक छोटासा गेम आपण घेऊया, गेमचं नाव आहे गेस द वर्ड. ओके, हे हेडफोन देते मी तुला लावायला आणि मी तुझ्या आवडत्या सलमान खानची गाणी यामध्ये प्ले करणार आहे. आणि मी काही शब्द बोलीन, जे शब्द असतील पदार्थांची नावं, बरं, ते मी जोरात बोलणार आहे. बरं, आणि तुला ते गेस करायचे ते ती पदार्थांची नावं कोणती. सो हे पोट्रॉनिक्सचे हेडफोन माझ्याकडे आहेत आणि मी जोरदार गाणी लावणार आहे ह्याच्यामध्ये. बरं, आणि काही वर्ड्स घे. ओके, प्ले करू. ओ ओ जाने जाना आई काही काही. ओके चलो सुरू करूया, डन. पहिला शब्द आहे चकली. चकली मी का विसरते, एक चांगल्या उत्तम कुकला मी विचारते. चॉकलेट. चॉकलेट. डोसा. 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 पावभाजी. पावभाजी. पुरणपोळी. 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 रुपाली नाही यार. बर्फी. बर्फी. मला नाही खेळायचं हा गेम. कोशिंबीर. कोशिंबीर. कोथिंबीर. कोशिंबीर. कोशिंबीर. फ्रेंच फ्राईज.
फ्रेंच फ्राईज कसं एक गाणं चालू आहे ना पाणीपुरी सगळे तिचे आवडती पदार्थांची नावं मी घेते म्हणून ती ओळखते बाकी काय नाही पाणीपुरी आणि आता शेवटचं आणि अत्यंत सुंदर असा शब्द तुझा आवडतं जेवण येते जे ती आई कुठे काय करते मध्ये सतत अनिरुद्धला खायला देत असते ब्रेड बटर तुझं आवडतं आहे ते सिरियल मधलं ब्रेड बटर ऍक्च्युली गेमचा रूल ना मी तुला सुरुवातीला सांगितला नाही एकदाच सांगणार आहे असं म्हणणार आहे का गेमचा रूल असा होता की 10 पैकी 5 शब्द ओळखायचे आणि तेव्हा तुला गिफ्ट मिळणार आहे माझ्याकडनं पण तिने 10 पैकी 10 ओळखले कारण ज्या पदार्थांची नावं मी लिहिली ते हिचे पदार्थ आहे ते मला अजिबात माहिती नव्हतं आवडते आणि ते सगळे तिचे आवडते पदार्थ निघालेत म्हणून तिने ओळखले पाणीपुरी पुरणपोळी हे सगळं तिने मला आता शोमध्ये सांगितलं सर रुपाली जसं मी तुला म्हटलं ते म्हणजे तू इतका छान गेम खेळलीस त्यामुळे तुला कोट्रॉनिक्स कडनं राजी मराठीकडनं हेडफोन गिफ्ट थँक्यू सो मच तू इकडे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्या सो सुटका तुझी नाही आहे आता आपण इथे थांबतोय आणि आता आपण खातोय सो तूट पडो प्लीज खाऊया